मैं उपाच का एडिट मारा ले बेकार होते आड़वा तो काटते मंग नमस्कार मंडळींनो, हा इंडियन कोबरा ऐसा मराठी नाव नाग असे दिलेले आहे। हा आपल्या भागात सर्वत्र आढळणारा महाराष्ट्रातला प्रमुख चार विषारी सापापैकी याच्यामध्ये एक मोडला जातो। हा न्यूरोटॉक्सिक या विषयामध्ये मोडला जातो। त्यानंतर ह्या नागाबद्दल आपल्या समाजामध्ये भरपूरशा अंधश्रद्धा आहे, जसे की नाग हा दूध पितो किंवा नाग बदला काढतो किंवा नागाची जी लाग असते हे कुणीही पाहू नये, अशा इत्यादी प्रकारच्या भरपूरशा अंधश्रद्धा आपल्या समाजामध्ये हा नागाबद्दल आहे। पण सहसा याचं तसं काहीच नाही आहे, हा फक्त अंधश्रद्धाच आहे। आणि नाग हा कधीच दूध पित नाही, कारण की नाग हा टोटली साप हा मांसाहारी प्राणी आहे, आणि तो जर दूध पिला तर त्याचा त्याला पाचनक्रियेवर वाईट परिणाम होतो, म्हणून नाग हा कधी दूध पित नाही। त्यानंतर बदला काढण्याची जे आहे बदला नागाची जेव्हा मेटिंग होते त्यावेळेस काय होते, काही पदार्थ ते बाहेर पडतात व ते आपल्या चपलाला किंवा जोडायला लागल्यानंतर त्याचा वास घेत दुसरा साप आपल्यापर्यंत येतो। आपल्याला असं वाटते की तो साप आपल्याला बदला घ्यायला आला, पण साप हा कधीच बदला घेत नाही। आपण संगम इथे विहिरीमध्ये कोबरा नाग साप 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 होता तिथे पकडायला आलो होतो सुरज घोणमारे यांच्या शेताच्या वावराच्या विहिरीमध्ये नाग हा जातीचा साप विषारी होता। यांनी लगेच आम्हाला कॉन्टॅक्ट केला व आम्ही पोहोचून याला सुरक्षित स्थळी पकडून सोडायला जात आहे। धन्यवाद।